ऐका माय डिअर अपुड्या, आपण फ्रेंड्स आहोत ना, मग मित्राला काही हाक मारली तरी चालतं. अगदी आहे. आणि नाही चालव तर चालवून घ्यायचं, कळलं? आपण कोय भाईगिरी आपने सिगाय भाय. सो मला आठवतंय, तुम्हाला रस्त्यावर भिंती रंगवलेल्या अजिबात आवडत नसत. निवडणुका असल्या तर रंगव भिंत, वाढदिवस असले तर रंगव भिंत. एकदा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर लिहिलं होतं, देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. काय आयडिया सुचली माहितीये सॉलिड मला? मी तिकडे लिहिलं, देवीच्या आधी श्री, श्री देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. आणि सांगलीकर काय हसत होते माहितीये, अधिकारी चिडले होते. माझ्याच एका मित्राने येऊन सांगितलं ना तुम्हाला, मी केलं म्हणून. किती ओघडले माहितीये मला, पण नंतर एक कानमंत्र दिला, म्हणाले कुठलंही काम करताना भक्तीनं शक्तीनं करावं, नाही जमलं तर युक्तीनं करावं. बोले तो गांधीगिरी करणे का, लेकिन जरूरत पडे तो नाही करणे का. आपका सर्किट. बोले तो करुणा. अप्पा, मी सुद्धा तुमच्यासाठी एक पत्र लिहिलंय. प्रिय अप्पा, खूप काही बोलायचंय पण जमत नाहीये. खूप आठवणी येतात पूर्वीच्या, माझ्या आणि करुणाच्या लहानपणीच्या आठवणी तुमच्याशिवाय पूर्णच होत नाही. तुम्हाला आठवतंय, माझं बोट धरून तुम्ही मला पहिलीच्या वर्गात बसवलं, कथ्थकच्या क्लासला घेऊन गेलात, मैदानात खो खो खेळायला सुद्धा घेऊन गेलात, तसंच देवळात नेऊन कीर्तन सुद्धा ऐकवलीत, एक व्यक्ती म्हणून समृद्ध केलं. पण माझ्या शाळेतली एक आठवण आहे, ती विसरताच येत नाही. गृहपाठ केला नाही म्हणून बाईंनी तुम्हाला शाळेत बोलवलं होतं. तुम्ही गोंधळलात, कारण मी तुमच्या समोरच गृहपाठ केला होता ना आदल्या रात्री. बाई खूप चिडल्या होत्या, मी काहीच बोलत नव्हते. घरी आल्यावर तुम्ही मला समोर बोलावलं, तेव्हा मी तुम्हाला खरं कारण सांगितलं. माझ्या शेजारी बसणाऱ्या सुधाचे वडील आजारी होते, तिला बाहेरची कामं करावी लागत, त्यामुळे अभ्यासाला वेळच मिळत नसे. तिचा सगळा गृहपाठ मीच करत असे, पण त्या दिवशी रात्री मी तिचा गृहपाठ केला आणि माझा गृहपाठ राहून गेला. पण अप्पा, पण हे जर मी बाईंना सांगितलं असतं तर बाई चिडल्या असते आणि त्यांनी तिला वर्गाबाहेर काढलं असतं. हे सगळं ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुम्ही म्हणालात, जानूताई, इतक्या लहान वयात दुसऱ्यांचं दुःख जाणवतं तुला, तिला त्रास होऊ नये म्हणून तू स्वतः सहन करायची ताकद आहे तुझ्यात. हा प्रामाणिकपणा जो, तुझ्यातली ताकद वाढव. अप्पा, तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम राहू दे, मी नक्की मोठी होईल. जानू बाळा, माझे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत. आयुष्यात मला ही मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. चला जेवायला चला बरं आता सगळेजण. चला चला, मुलींना पण.